मराठा समाजाच्या मागण्या या प्रभावीपणे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। आणि या आंदोलनाविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजीत सोनवणे हे थेट जोडले गेले आहेत नाशिक मधून, त्यांच्याकडे जाऊयात। अभिजीत, संभाजीराजे हे इथं कोणत्याही क्षणी पोहोचू शकतात अशी माहिती आहे, सध्या कोणकोणते नेते इथं दाखल झाले? फरा, थोड्याच वेळात संभाजीराजे देखील या ठिकाणी दाखल होतील। त्याआधी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माजी मंत्री सदाभाऊ खोत देखील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर मग नाशिक जिल्ह्यातले आमदार असतील किंवा खासदार असतील, ती देखील सर्व नेते मंडळी जी आहेत या ठिकाणी आता आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेली आहे। राज्यभरातून आपण जर पाहिलं या दृश्यांमध्ये तर राज्यभरातून कार्यकर्ते आणि समन्वयक देखील या आंदोलनाच्या ठिकाणी मैदानावर आता जमा झालेले आहेत। आणि या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय भगवमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। भगवे झेंडे आणि हातामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आपापल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचे फलक आहेत। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, त्याचबरोबरीने मराठा विद्यार्थ्यांसाठी मागासवर्गीय वसतिगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी वसतिगृह उभे करावेत। मराठा समाजातल्या जे तरुण तरुणी आहेत 2014 ते 2021 पर्यंत च्या शासन सेवेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नियुक्त्या देण्यात याव्या, अशा ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत या संपूर्ण मागण्यांसाठी पुन्हा एकदा कोल्हापूर नंतर आज नाशिकमध्ये हा संपूर्ण मराठा समाज एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी तरुणी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। महिला मोठ्या प्रमाणात राज्यभरातून महिला कार्यकर्त्या देखील आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो आता तुम्ही बोला, अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतील त्या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि सर्व मराठा बांधवांसमोर मांडायची आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किंवा मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेणार आहेत, कशा पद्धतीने मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहणार आहेत, ते ती भूमिका ते त्यांचं म्हणणं जे आहे ते या ठिकाणी या बांधवांसमोर मांडायचं आहे। अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे। साधारणतः 1 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे। समोर जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। सर्वप्रथम संभाजीराजे या ठिकाणी पोहोचतील, त्यावेळी या प्रतिमांचं पूजन त्यांच्याकडून केलं जाईल। आणि मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे कार्यकर्ते आहेत राज्यभरातून आलेले या ठिकाणी बसलेले, त्या कार्यकर्त्यांमध्येच छत्रपती संभाजीराजे देखील बसतील। आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने मूक आंदोलन जे आहे त्या आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। आपल्याला माहिती आहे की याआधी देखील मुख्यमंत्र्यांसोबत छत्रपती संभाजीराजे आणि समन्वयकांची बैठक झालेली आहे। राज्य सरकारने देखील सकारात्मक भूमिका जी आहे ती या मराठ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नी घेतलेली आहे। त्याचबरोबर शनिवारी देखील सारथीच्या प्रश्नी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देखील बैठक झालेली आहे। आणि या बैठकीत देखील सकारात्मक भूमिका जी आहे ती राज्य सरकारकडून घेण्यात आली। आणि त्यामुळे अगदी आता हे आंदोलन जे आहे या आंदोलनानंतर आज खरं तर पुढची दिशा जी आहे आंदोलनाची ती ठरवण्यात येणार आहे। आणि त्याकडे खरं तर आता मराठा बांधवांचं लक्ष लागलंय। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील आता आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचतात, या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मी कॅमेरामॅनला विनंती करेन की पालकमंत्री छगन भुजबळ हे आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे देखील आहेत। छत्रपती संभाजीराजे आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय आता अवघ्या काही वेळातच आता हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू होईल फरा, कारण स्वतः छत्रपती संभाजीराजे आता आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संभाजीराजे यांच्या हस्ते आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबरीने राजर्षी शाहू महाराज यांच्या थोड्याच वेळात आता या ठिकाणी
आंदोलन जे आहे ते सुरू होणार आहे। मराठा समाजाच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी मराठ्यांचा हा एल्गार कोल्हापूर नंतर नाशिक मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच अभिजीत आज यलगार मराठ्यांचा पाहायला मिळणार आहे। मात्र एक गोष्ट इथे आहे, संभाजीराजे पोहोचलेत कोल्हापूर मध्ये, जो मोर्चा निघाला होता त्यावेळेला त्यांनी काळे कपडे परिधान केलेले आपण पाहिले होते, मात्र आज तसं दिसत नाहीये। नक्कीच फरा, आज जर आपण पाहिला तर खरं तर कोल्हापूर काळे कपडे जे आहेत ते परिधान केलेले होते, मात्र त्या आंदोलनानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत छत्रपती संभाजीराजे आणि इतर समन्वयकांची बैठक झाली आहे। मला एक दोन सूचना द्यायच्या होत्या म्हणून मी आपल्या समोर उपस्थित आहे। एक तर ही पुण्यनगरी आहे आणि ही जागा सुद्धा पुण्य आहे, कारण ज्यावेळी उदाजी मराठा बोर्डिंग स्थापन झालं त्यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यात मोठा याच्यातला वाटा आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जसं कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्रात विकास घडवला तसंच नाशिकवर तेवढंच प्रेम केलंय। पिंपळगाव बसवंतला सत्यशोधक समाजासाठी सुद्धा एक वेगळा भूमिका त्यांनी मांडली होती गणपतराव मोरेंच्या माध्यमातून, आणि नाशिकला उदाजी मराठा बोर्डिंगच्या सुद्धा मदत कशी केली त्याच्यात मी आता जास्त खोल बोलणार नाहीये। त्याचपाठोपाठ आमचे आजोबा छत्रपती शाहजी महाराजांनी सुद्धा इथं भरपूर मदत केली होती, म्हणून एका चांगल्या सुरुवात आपण इथं करतोय। माझी सगळी विनंती राहणार आहे, पहिल्यांदा सगळे इथं मंत्री महोदय इथं आलेले आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, ते सन्मानपूर्वक आम्ही त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने इथं आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी इथं आलेले आहेत। म्हणून माझी सर्व समन्वयकांना जे राज्यातून आलेले आहेत आणि जे समाजाचे जे घटक आहेत माझी सगळ्यांना एक सूचना राहणार आहे की आपण जे आंदोलन पुकारलेलं आहे ते म्हणजे समाज बोललाय, आम्ही बोललोय आणि आता लोकप्रतिनिधींनी आपलं मत व्यक्त करायचं आहे, काय जबाबदारी घेऊ शकतात। म्हणून समन्वयकांनी आणि या सगळ्या समाजातल्या घटकांनी कुणीही क्रॉस क्वेश्चन हे मंत्री महोदय किंवा सगळे राजकीय गण या सगळ्यांना कुणी करायचं नाही, आणि माजी मंत्री महोदय आमदार आणि सगळे खासदारांना विनंती राहणार आहे की इथं पक्षीय आपण काय न बोलता आपण समाजाला काय न्याय देऊ शकता, समाजाला ची जबाबदारी काय घेऊ शकता ह्याच्यावर आपण बोलूया। एवढंच विनंती आहे, आमचा कुठल्याही पक्षातल्या लोकांचा काही विरोध नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण काही जबाबदारी घ्या, एवढीच आमची इच्छा आहे आणि म्हणून हे मूक आंदोलन आहे आणि मूक आंदोलनच्या ह्या मिनिटापासून आम्ही कोणीही बोलणार नाही, आपण आपलं मत सांगावं, आपण काय जबाबदारी घेते हेच सांगावं आणि आम्ही शांतपणाने ऐकून घेऊ आणि नाशिककर सुद्धा मंडळी सगळे ऐकतील, राज्यात आलेले समन्वयक सगळे ऐकतील, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही ताजी दृश्य आपण बघू शकताय, नाशिक मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी थोड्याच वेळानंतर आंदोलनाला सुरुवात होणार आहे, तत्पूर्वी संभाजीराजे इथं पोहोचलेत आणि ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करताना पाहायला मिळतात। शिवाजी महाराज त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा इथं आहे, त्यांचं पूजन केल्यानंतर या आंदोलनाची सुरुवात होणार आहे। तर काही सूचना त्यापूर्वी संभाजीराजेंनी दिलेल्या आहेत, आम्ही बोललो समाज बोलला तर लोकप्रतिनिधींनी बोलायला हवं असं यावेळी ते म्हणाले। तर कोणीही लोकप्रतिनिधींना क्रॉस क्वेश्चन करणार नाही, फक्त लोकप्रतिनिधी आपलं मत मांडतील असंही यावेळी संभाजीराजे म्हणाले। ही ताजी दृश्य आपण बघू शकताय, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करताना संभाजीराजे पाहायला मिळत आहेत। नाशिकमध्ये ज्या ठिकाणी आंदोलनाची आज हाक देण्यात आली आहे, आंदोलन सुरू होते,
तिथली ही ताजी दृश्य आपण बघू शकता आणि यानंतर आंदोलनाला सुरुवात होणार आहे। दरम्यान आजच्या या आंदोलनामध्ये काही नेते मंडळी इथं दाखल झाले आहेत, यानंतर आणखी काही खासदार आमदार येतात का आणि ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे लक्ष आहे। आपली व्यवस्था जिथे केलेली आहे तिथे आपण जायचं आहे। आपण निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आपली सर्वांची मागणी आहे। मला वाटतं की गेल्या अनेक वर्षांच्यापासून या विषयावर सर्व समाज पाठपुरावा करतो आहे। मराठा समाजामध्ये अनेक गोरगरीब आहेत ज्यांचा पोटापाण्याचा रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या बाबीचं आम्ही सर्वजण समर्थन करतो। मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या बाबीचं आम्ही समर्थन करतो असं दादा भुसे या ठिकाणी म्हणालेले आहेत। त्याचबरोबर राज्य सरकारनेही आश्वासन दिलंय आरक्षण देण्याचं। याशिवाय मागचं जे आंदोलन झालं होतं कोल्हापूरमध्ये त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी मात्र एक प्रश्न उपस्थित केलेला होता, तो म्हणजे पंतप्रधान मोदींनी यावर आपली भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी केलेली होती। ती भूमिका अजूनही समोर आलेली पाहायला मिळत नाहीये। दरम्यान ही ताजी दृश्य आपण बघू शकताय, नाशिकमधली ही दृश्य आहेत। नाशकात मराठा मूक आंदोलन सुरू झालं आहे। आज नाशकातले मंत्री आणि आमदार यावर बोलणार आहे। समाज आम्ही बोललो आता तुम्ही बोला अशी भूमिका छत्रपती संभाजीराजेंनी घेतलेली आहे। त्यामुळे आज हे लोकप्रतिनिधी हे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। समाजाला काय न्याय देणार असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय। मराठा मूक आंदोलन सुरू झालंय, आज नाशकातले मंत्री आमदार खासदार नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। समाजाला काय न्याय देऊ शकता ते बोला असा प्रश्न छत्रपती संभाजीराजेंनी विचारलेला आहे। त्याचबरोबर कोणीही या लोकप्रतिनिधींना क्रॉस क्वेश्चनिंग करायचं नाही असं सुद्धा छत्रपती संभाजीराजे यांनी सूचना दिल्या आहेत। त्यामुळे आज नेमके कोणकोणते प्रतिनिधी लोकप्रतिनिधी इथं येतात आणि ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर सदाभाऊ खोत थोड्याच वेळापूर्वी इथं पोहोचले होते, याशिवाय कृषी मंत्री दादा भुसेही पोहोचलेले आहेत। तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे सुद्धा इथं पोहोचणार आहेत। आंदोलनाला सुरुवात झाली आहे, छत्रपती संभाजीराजे यांनी काळी पट्टी आपल्या मनगटावर बांधल्याचं पाहायला मिळतंय। मुख्य म्हणजे कोल्हापूरमध्ये जे आंदोलन झालं त्या दिवशी संभाजीराजे यांनी काळा ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळालं होतं। आज मात्र त्यांनी हातावर काळी पट्टी बांधून या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि सरकारचा निषेध केला जातोय। समाजाला काय न्याय देऊ शकतात ते बोला असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय। तर मराठा समाजाच्या काही मागण्या आहेत, 6 मागण्या, यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुद्धा झाली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडल्याचं संभाजीराजेंनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं। मात्र या मागण्या मान्य कधी होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन केलं जात आहे। राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। तर काही दिवसांपूर्वी 16 जून रोजी कोल्हापूरमध्ये या आंदोलनाची सुरुवात झाली, त्या ठिकाणी पाऊस पडत होता तरी देखील मोठ्या संख्येनं समन्वयक कार्यकर्ते हजर असल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा आलेले पाहायला मिळाले होते आणि त्यांनी आपापली भूमिका तिथं मांडलेली होती। यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मुख्य भूमिका सगळ्यांची होती। सगळ्यांनी एकमतानं या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला होता। मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा अशी भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधीनं घेतल्याचं पाहायला मिळालं। ये आंदोलन म्हणजे मराठा क्रांती मोर्चाचा जो मोर्चा झालेला होता त्याच मोर्चाची आदर्श आचारसंहिता ह्या मूक आंदोलनासाठी आम्ही घातलेली आहे। समाज बांधव हे कायम मराठा समाज हा आदर्श व्यक्ती एक आदर्श निर्माण करत असतो, जसा मोर्चामध्ये आदर्श निर्माण केला त्याच पद्धतीने ह्या आंदोलनासुद्धा या मूक आंदोलनासुद्धा मराठा समाज एक आदर्श निर्माण करेल। जरी या सरकारने म्हणलं असं की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो, परंतु समाजाची अशी भावना झालेली की जोपर्यंत पत्रात आपल्या पडत नाही तोपर्यंत सरकारवर असेल किंवा कोणावर असेल विश्वास ठेवायचा नाही। त्यामुळे आम्हाला तर या छत्रपती आता नेतृत्व करत असल्यामुळे छत्रपतीला तरी हा हे सरकार धोका देणार नाही अशी आमची आशा आहे।